नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवी मुंबई एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला दिशा ह्या चॅप्टरमधील गणित अशा प्रकारचं आहे जय प्रथम दक्षिणेकडे पंधरा किलोमीटर चालला त्यानंतर उजवीकडे आठ किलोमीटर चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती असा प्रश्न विचारला आहे तर सगळ्यात पहिले जे दक्षिणकडून चाल दक्षिणेकडे चाललेलं आहे ते आपण लिहून घेऊ समज जय इथे कुठेतरी आहे आणि तो जातो पंधरा किलोमीटर खाली दक्षिणेकडे आता त्याला वळायचा हे उजवीकडे जर तो खालच्या बाजूला पाहतोय तर उजवी साईड ही ह्या साईडला असणार आहे जर हे पंधरा किलोमीटर अंतर असणार आहे तर हे आठ किलोमीटर अंतर असणार आहे आणि ह्याच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचा असेल तर इथे तुम्ही मानायचं आहे ॲक्च्युली इथे काटकोन त्रिकोण तयार होतो आणि हा शॉर्टेज डिस्टन्स असतो तो असतो कर्ण तर कर्णाचं सूत्र असं आहे जर तुम्हाला कर्ण काढायचा आहे त्याला हायपोटिनियस म्हणतात इंग्लिशमध्ये कर्णाचा वर्ग बरोबर समज ही बाजू ए आहे आणि ही बाजू बी आहे तर ए वर्ग प्लस बी वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग येतो तर ए वर्ग म्हणजे पंधराचा वर्ग जर केला आपण तर येतो दोनशे पंचवीस आणि इथे आठचा वर्ग केला तर तो येतो चौसष्ट आणि या दोघांची बेरीज केली दोनशे पंचवीस प्लस चौसष्ट चार आणि पाच नऊ दोन आणि सहा आठ टू एटी नाईन तर दोनशे एकोणनव्वद हा कर्णाचा वर्ग येतो तर जर कर्णाचा वर्ग बरोबर दोनशे एकोण एकशे दोनशे एकोणनव्वद असेल तर कर्ण बरोबर दोन अंडर रूट दोनशे एकोणनव्वद दो वर्गमूळात दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्गमूळ आहे हा सतराचा वर्गमूळ आहे ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर आहे आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशा प्रकारचे गणित आपण इथे घेत राहू आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये धन्यवाद